माझं नाव तेजस चौधरी. तू कुठून आलेला आणि काय तुला? ॲक्च्युली काल रात्री मी 1:30 म्हणजे 10:00 माझी फ्लाईट होती दुबईवरून अबुधाबीवरून, तर मी तिथनं प्रवास केला. मी तिथनं आल्यानंतर 1:30 ते 4 वाजेपर्यंत माझ्याबरोबर म्हणजे चेकअप चाललं माझं तिथे, तर सगळं ओके आलं. तेव्हा त्यांनी मला इमिग्रेशन चेकिंग करू दिली, चेकआउट करू दिलं. तर आणि असंही तिथं एअरपोर्टवरती सगळं चेकिंग चालू आहे की आपण आपल्याला जे म्हणजे चेकिंग करा म्हणजे करोनामुळे जे त्रास चालू आहे त्याच्यासाठी ते फुल चेकिंग चालू आहे आमची. तर ती चेकिंग पूर्ण झाली आहे आमची. तर परत तिकडनं आल्यानंतर आम्हाला ते सकाळी 1:30 मी आलो होतो, तर 1:30 मला 4:30-5 मला तिथे चेकिंग झाली. त्यानंतर मी घरी आलो. तर त्यानंतरसुद्धा आल्यानंतर इथला कारभार थोडा विचित्र आहे, कारण इथे काही मला SMS असे आलेत की तुम्ही चेकिंग करून घ्या परत. मग त्याच्यानंतर त्यांचं तिथपर्यंत बोलणं बरोबर आहे माझ्या व्यक्तीचं समोरच्या, तुम्ही चेकिंग करून घ्या किंवा तुम्ही लोकांच्या संपर्क मग पहिली गोष्ट चेकिंग करून घ्या बरोबर आहे, पण 14 दिवस तुम्ही कोणाच्या संपर्कात राहू नका, तुम्हाला काय झालं असेल तर कळेल. म्हणजे मग का म्हणून असं मला तेच विचारायचं. त्यानंतर मी आलो रुक्मिणीबाईमध्ये, 2-4 जणांना विचारलं कुठे काय ट्रीटमेंट, ते म्हटलं रुक्मिणीबाईला जा. पण इथे रुक्मिणीबाईमध्ये आल्यानंतर त्यांनी मला जनरल वॉर्डला टाकलं, जनरल OPD मला सेंड केलं, पाठवलं त्यांनी. किती वेळ झाला तू रांगेमध्ये? रांगेमध्ये मला जवळपास 1.5 तास झाला मी उभा आहे. काय मत आहे की महानगरपालिकेचं एक वेगळा कक्ष बनवलेला बोलतात? वेगळा कक्ष पाहिजेच ना याच्यासाठी. आता हा आजार जर जगभरात पसरलेला आहे त्याच्यासाठी वेगळा कक्ष आपल्या इथे पाहिजेच ना. त्या संदर्भात तर आहोच काही ना काहीतरी ॲक्शन घेतलीच पाहिजे ना त्यासाठी. हां त्याच्याच आहे, माझ्यासोबतच आहे. कसं आलं माहिती आहे हां ते नाही.